नमस्कार. आजचा विषय आपला आहे, सरकार आपल्याला खूप विषय देत असतं आजकाल. आत्ताचाही विषय सरकारने दिलेला आहे तो असा आहे की महाराष्ट्र सरकारच्या लेखी लेखक हा कलावंत नाही. एक बातमी आलेली आहे मला वाटतं आजच्याच वृत्तपत्रामध्ये. म्हाडाची जी घरं असतात, जी ज्याच्यामध्ये 10% घरं ही वेगवेगळ्या वर्गवारीसाठी राखीव असतात, त्याच्यामध्ये कलावंतांची एक वर्गवारी आहे. आजच्या बातमीत असं म्हटलेलं आहे की सांस्कृतिक संचालनालयाच्या मते लेखक हा कलावंत या वर्गवारीत येत नाही. एक नवीनच आता वादाला सरकार तोंड फोडत आहे. सरकारला खूप आवडतं असे वेगवेगळे वाद उपस्थित करणं असं दिसतं एकूण. याच्या आधी लेखकांना 10%मध्ये जी घरं मिळालेली आहे ती कोणत्या वर्गवारीत मिळाली आहे हे आता आपल्याला सरकारला विचारायची गरज पडली. आम्ही आता पत्र लिहून सरकारला ते विचारलं आहे. मग आता लेखक हा जो कलावंत नसेल आणि जर अगोदर लेखकांना मिळालेली 10%मधली जी घरं आहेत सरकारी कोट्यातली, आता त्याच्यात ती कोणाकोणाला मिळाली, कशी मिळाली, याच्या खूप सुरस आणि चमत्कारिक कथा महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून पसरलेल्या उपलब्ध आहेत. आता ते ऐकीव असल्यामुळे त्या दंतकथा म्हणू आपण वाटल्यास, पण त्या आहेत. आता कोणत्या वर्गवारीत त्यांना ही मिळाली हे आम्ही सरकारला विचारलेलं आहे. आणि समजा ती याच वर्गवारीत मिळाली असेल ज्याच्यामध्ये आता संचालनालय म्हणत आहे की लेखक हा त्या वर्गवारीत येत नाही, तर मग तुम्ही त्यांना दिलेली पूर्वलक्षी प्रभावाने काढून घेणार आहात का हे विचारतो आहे. आम्ही विचारलं आहे म्हणजे खूप वेगवेगळे प्रश्न सरकारच्या आता धोरणांमुळे म्हणजे निर्णयांमुळे. धोरण कशाचं, धोरण नाहीच आहे काही. या असलं तरी कोणतंच धोरण अंमलात येत नाही आहे, धोरणविहीनच चाललेलं आहे सगळं. केवळ शासन प्रशासन मंत्री तज्ज्ञांचा इथे कुठे संबंध येतोही नाही अशी स्थिती झालेली आहे. आणायचंही नाही आहे, जिथे येतो तिथून तो संपवायचाच आहे खरं. म्हणजे अशीच धोरणं आकाराला आणली जात आहेत आणि त्याच्याविरुद्ध रोज उठून आपल्याला सरकारला काही सूचना करायला लागतात, मागण्या करायला लागतात, निवेदन द्यावी लागतात. असं आपल्याला एक वेगळंच काम सरकारने पुरवून दिलं आहे. आपलं बाकी जे कामं सोडायचे आणि आपण हेच काम करायचं, तर तुम्ही नका करू. कोणी सांगितलं तुम्हाला करायला? तुम्हाला गरज आहे म्हणून करता. हो गरज आहे, आम्हाला तर आहेच, नक्कीच आहे. कोणीतरी ती ही गरज भागवली पाहिजे ना. आम्ही भागवतो आहे, उद्या अजून कोणी भागवेल. मुद्दा असा आहे की हा खूपच महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. म्हणजे आता लेखन ही कला आहे की नाही महाराष्ट्र सरकारच्या लेखी हेही आम्ही विचारलं आहे त्यांना. साहित्य ही कला आहे की नाही? तर साहित्य ही जर कला असेल तर तो कलावंत का नाही? तर तुमच्याकडे कलावंताची वेगळी व्याख्या करून कोणा तज्ज्ञांनी दिलेली आहे का काही? कोण आहेत ते तज्ज्ञ जरा कळू द्या आम्हाला. कुठल्या निकषांच्या आणि व्याख्याच्या आधारे जे वृत्तपत्रात आलेलं आहे त्यातून असं दिसतं आहे की लेखन ही सादरीकरणात्मक कला नाही, परफॉर्मिंग आर्ट नाही आहे. म्हणजे जी आर्ट परफॉर्मिंग नाही ती कला नाही आहे का? आणि तो शब्द हे काय आहे? आणि परफॉर्मिंग आर्ट जी असते तिच्या संगीत म्हणजे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक जर सोडलं, व्होकल म्युझिकमध्येही शब्द असतात. सादरीकरण कशाचं होतं? परफॉर्म काय होतं? नाटक, एकांकिका, अभिवाचनं, नट अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ काय सादर करतात? शब्दांची कलाकृतीच सादर करतात ना, तिला साकार करतात ना. मग ती मुळात कोण साकारतो? मूळ काय आहे त्याचं? परफॉर्मिंग आर्ट्सचं जे शब्दाधारित आहे लेखन आहे ना, लेखक आहे. म्हणजे जो मूळ आहे, जो पाया आहे, तो काढून टाकायचा आणि पायाविहीन वरती इमारत बांधायची
अशा आजच्या त्या बातमीचा अर्थ आहे. जे लेखकाला त्या कोठ्यातून वगळायचं, कारण त्याची कला सादरीकरणात्मक नाही, तो नाटक करत नाही, तो अभिनय करत नाही, तो तंत्रज्ञ नाही, तो प्रॉम्प्टर नाही, तो बॅकस्टेज वर्कर नाही, आणि तो त्याच्याशी संबंधित काहीच नाही, तो लेखक आहे. म्हणजे काहीतरी नगण्य वस्तू आहे त्यांच्या दृष्टीने. जो सादर करेल काही, मग नकला असल्या तरी तो कलावंत आहे, कारण तो सादर करतो. काय सादर करतो? संहिता कोण लिहितं मूळ? जी सादर होत असते ती. जो संहिता लिहितो, या कलांचा जो पाया आहे शब्द सादरीकरणात्मक कलांचा, नाटक ही शब्द सादरीकरणात्मकच कला आहे ना, त्याच्याशिवायही नाटक असतं. पण प्रामुख्याने का व्यावसायिक रंगभूमी काय बिना शब्दांच्या नाटकांनी चालते का, प्रायोगिक आहे का ती, ज्यांना सर्वाधिक कोटा आहे? काय चाललेलं आहे सरकारचं हे भेदभावपूर्वक धोरण? का नाही लेखक? मुळामध्ये सरकारने आता हे स्पष्ट करायला पाहिजे की त्यांच्या दृष्टीने साहित्य ही कला आहे की नाही, लेखक ही कला आहे की नाही. नसेल तर मग आर्ट्स फॅकल्टीमध्ये काय आहे ती, कलाशाखेमध्ये काय आहे साहित्य? तुम्ही काय तंत्र विज्ञान शाखेत टाकणार आहात? कोणत्या शाखेत आहे साहित्य, लेखन, लेखन संबंधित भाषा, भाषा विज्ञान, लेखनविद्या कलाशाखेत आहे ना? मग कलावंत कसं नाही आहे? साहित्यिक हा कलावंत नाही, लेखक हा कलावंत नाही. हे आपल्या सरकारचं जे एक अजब नवीन सांस्कृतिक संचालनाच्या मार्फत जे काही समोर आलेलं आहे, सरकारने आधी लेखकांना सगळ्यात पहिले लेखकीय प्रतिभावंतांना राज्यघटनेनी त्यांचा लाभ राज्याला व्हावा याच्यासाठी घटनेत तरतूद केली आहे की विधान परिषदेतल्या 12 जागा राज्यपालांनी ज्या नियुक्त करायच्या आहेत त्या राजकीय पक्षोपक्षांनी वाटून खायच्या आहेत असं नाही म्हटलं आहे घटनेमध्ये. त्या राजकीय पक्षांसाठी नाही आहेत, त्या सगळ्यांनी समाजकारण आणि शिक्षण, शिक्षण हा तर उद्योगच आहे आणि समाजकारण हाही प्रचंड मोठा एक वेगळा प्रकारचा उद्योग झालेला आहे, त्याच्या नावावरती सगळ्या पक्षोपक्षांनी वाटून घेतल्या त्या आतापर्यंत. विज्ञानातला नाही, साहित्यातला नाही, नेमायचंच नाही, राज्यपालांना सुचवायचंच नाही आणि राज्यपालांनी ते तपासायचं पण नाही. एक होते राम नाईक ज्यांनी तपासलं आणि मुलायमसिंगांना 6 नियुक्त्या परत केल्या त्यांच्या राज्यघटनेनुसार या क्षेत्रातले नाहीत म्हणून. बाकी राज्यपाल का नाही करत तसं? आधी दरवाजे तुम्ही बंद केले लेखकाचे, प्रतिभावंताचे, राज्याला त्याच्या लाभापासून वंचित केलं विधान परिषदेतून त्या प्रतिभेच्या, मग तुम्ही शासनाच्या भाषा आणि साहित्याच्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या संस्था होत्या, राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, या बंद करायला निघालं होतं राज्य आपलं. म्हणजे जिथे जिथे लेखक प्रतिभावंत संस्था चालवत असतील, राज्याला मार्गदर्शन करत असतील, सूचना करत असतील, सल्ला देत असतील, त्याच्याशी संबंध तोडायचा आहे का राज्याला? तिसरी संस्था निर्माण करण्याचा घाट घातला गेला होता. हे क्षेत्र जागृत आहे, व्हायब्रंट आहे, माध्यमंसुद्धा जागृत आहेत आणि त्याचा प्रचंड विरोध झाला, त्यामुळे फक्त तो स्थगित झाला निर्णय आणि त्या संस्था आहेत तशा कायम राहिल्या, त्याचं स्वरूप न बदलता. तिसरा प्रयत्न, तिसऱ्यांदा घाट घातला होता 1.5-2 वर्षापूर्वी. काय राज्याची, म्हणजे आता तो मुळावरच घात होता, स्वायत्ततेवरच घाला होता या क्षेत्राच्या प्रतिभेच्या लेखकांच्या. म्हणजे सरकारची जी भाषा साहित्य संस्कृती विषयक सगळी मंडळ आणि संस्था आहेत त्याच्यामध्ये ही कटकटच ठेवायची नाही, समित्यांची, सल्लागारांची, तज्ज्ञांची, तज्ज्ञांना विचारण्याची, त्यांनी या संस्था चालवण्याची. कोणी चालवायच्या? त्या बाबू लोकांनी, क्लर्क्सनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, सनदी अधिकाऱ्यांनी.
आणि तेवढ्यासाठी त्याचं सरकारी खातेकरण करायचं. त्याच्याविरुद्ध आपण एकदा बोलून झालेलं आहे, लिहून झालेलं आहे. त्यांची खातीच करून टाकायची सरळ सरळ संचालनालय. म्हणजे त्यांना जी काही कार्यात्मक स्वायत्तता आहे ती पूर्ण स्वायत्तता द्या असं महाराष्ट्रातलं एक क्षेत्र गेल्या महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून म्हणतो आहे. ती तर दूरच आहे, ती सुद्धा संपवायची. संबंधच संपवायचा आहे लेखकांचा, प्रतिभावंतांचा, आणि विचारवंतांचा, आणि तज्ज्ञांचा, आणि सल्लागारांचा, काही काही नाही. शासन प्रशासन हेच सगळ्यात मोठे तज्ज्ञ त्या संस्था चालवण्यासाठी. तोही घाट आपल्या विरोधामुळे हाणून पाडला. आपण अद्याप तो सध्याच्या मंत्र्यांचं आम्ही त्यासाठी अभिनंदन केलं, त्यांनी त्या निर्णयावर सही केली नाही आणि तो शासन निर्णय जो निर्गमित होणार होता तो झाला नाही. ही एक चांगली गोष्ट त्यांनी केली, आम्ही त्यांचं अभिनंदनही केलं. जे अभिनंदनीय आहे त्याच्याबद्दल अभिनंदनच केलं पाहिजे, आभारच मानले पाहिजेत. पण जे जे घाट घातले होते ते निषेधार्ह होते ना. आणि हे केव्हापासून झालं? मराठी भाषा विभाग स्थापन झाल्यापासून सुरू झाला हा घाट सगळा. म्हणजे जो विभाग या भाषा साहित्य संस्कृती विषयक संस्थांच्या वर नुसता नियंत्रणासाठी निर्माण झालेल्यासारखा झालेला आहे, जो बंद करून टाका असं आम्ही म्हणून झालो त्याच्या या हस्तक्षेपाच्या आणि स्वायत्ततेला नख लावण्याच्या कार्यपद्धतीमुळे, तो निर्माण झाला त्याला बळ देण्यासाठी भाषा साहित्य सगळं एकत्र मराठी विषयक उपलब्ध असण्यासाठी, एक खिडकी योजना असण्यासाठी मराठीची, त्याच्या नेमकं विरुद्ध या विभागाचं निर्माण झाल्यापासूनचं काम आहे. कशाला पाहिजे हा विभाग? या संस्था आहेत ना आपापलं काम करायला समर्थ, त्याच्यावर कशाला नियंत्रणाची गरज आहे? नाही. पण त्या संस्था कोण चालवतं? महाराष्ट्रातले लेखक, प्रतिभावंत, विचारवंत, तज्ज्ञ, सल्लागार. मग त्यांच्यावर नियंत्रण पाहिजे सरकारला, त्या संस्थेवर पाहिजे. याचा अर्थ स्वायत्तता तर खूप दूरचीच गोष्ट राहिली आहे, ती सुद्धा संपवण्याचा हा घाट आहे. आतापर्यंत हे मराठी भाषा विभाग करत होतो, आता आजच्या बातमीमध्ये सांस्कृतिक संचालनालयाने सुद्धा लेखक हा कलावंत नाही हे जाहीर करून आणि त्या कोट्यामध्ये त्याला स्थान नाकारून एक नवाच वाद उपस्थित केला आहे. म्हणजे आता एकतर तुम्ही लेखकांना म्हाडातल्या घरांसाठी वेगळा कोटा द्या, वेगळी वर्गवारी करा, किंवा कलावंत या वर्गवारीमध्येच त्यांना आधी जे काही दिलं गेलं होतं ते काय चुकीचं होतं हे सिद्ध करा. मग ही नवी वर्गवारी कोणाच्या डोक्यातून का, कशी, कशासाठी आली आहे? का लेखकाला तुम्हाला कलावंत म्हणून हद्दपार करायचं आहे? हे काय आदर्श राज्य आहे का? ज्या राज्यामध्ये प्रतिभेचा, लेखनाचा, लेखकाचा, साहित्यिकांचा, तज्ज्ञांचा, सल्लागारांचा असा सतत राज्याकडून अवमान होतो आणि त्याच्याविरुद्ध सतत ओरड करावी लागते आणि वृत्तपत्रांना त्या बाबतीत सतत दक्ष राहावं लागतं, याला आदर्श राज्य म्हणायचं का? हे राज्यकर्त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा. हे जे आता समोर आलेलं आहे नव्याने, की शब्दांची कारागिरी, शब्दांचं कौशल्य, शब्दांचं शिल्प उभारणारा, शब्दांची ही शिल्पविद्या असलेला, अवगत पारंगत असलेला हा कलावंत नाही आहे. मग काय कारागीर आहे का की गवंडी आहे? काय म्हणायचं आहे सरकारला? अवमान आहे हा या वर्गवारीतून लेखकाला वगळणं आणि तो कलावंत नाही आहे म्हणणं. हा कलेचाही अवमान आहे, लेखनविद्येचाही अवमान आहे, साहित्य कलेचाही अवमान आहे, लेखकाचा तर आहेच आहे, लेखनाचंही आहे. का करतं राज्य असं वारंवार हे उद्योग? का बाहेर काढताय तुम्ही त्याला? त्या प्रश्नांची उत्तरं कोण देईल? कोणीच देत नाही. आपण प्रश्न विचारत राहतो अनेक, अनंत, असंख्य, एकही प्रश्नाचं उत्तर आपल्याला कधीच प्राप्त होत नाही. विचारायचे नाही का प्रश्न? तुम्ही जे काही कराल, जो निर्णय घ्याल, तुम्ही स्वतःला तज्ज्ञ समजून, तर आम्ही तुम्हाला तज्ज्ञ समजून वा वा छान आभार मानायचे, अभिनंदन करायचं फक्त. हे जे प्रश्न तुम्ही निर्माण करता असल्या निर्णयातून आणि ही जी वृत्तपत्रं आमच्यापर्यंत पोचवतात
त्याच्यावर आमचं म्हणणं नाही पोचवायचं का तुमच्यापर्यंत? ते वृत्तपत्रांचं काम आहे, ते करतात बरोबर, पण त्याच्यानंतर पुढे काय होतं? सरकार त्यांचं जे काय असतं ते घेऊनच पुढे जातं. की संपूर्णपणे लोकांना विश्वासात न घेता संबंधित क्षेत्राचा सहभाग शक्य तितका डावलून नाकारून, जे सांस्कृतिक धोरणाबाबत झालं, जे भाषा धोरणाबाबत झालं, म्हणजे भाषा सल्लागार समितीतल्या तज्ज्ञांनी दिलेलं 56 पानाचं धोरण सरकारने 12 पानाचं करून ते लोकांसमोर आणलं. हा सगळ्याच जो प्रकार आहे हा काही फार इष्ट नाही आहे, वांछनीय नाही, अवांछनीय आहे, व्हायला नको आहे असं. आणि आता हे तर फारच भीषण आहे. लेखन ही कला नाही, लेखक हा कलावंत नाही, कारण तो स्वतः काही सादर लेखन आम्ही सादरच करतो ना, शब्दातून काय करतो त्याचा आदर करा ना. सादर म्हणजे काय? शब्दांचे अर्थ शब्दकोशात बघा. जे आम्ही स आदर करतो ते सादर. मग आम्ही आदर न करता लिहितो का कविता, कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य समीक्षा? अनादर करायला लिहितो, सादरच करतो ना. का नाही आहे कलावंत लेखक? परफॉर्मिंग म्हणजे काय? इज लिटरेचर नॉट परफॉर्मन्स? साहित्यशास्त्रातील तज्ज्ञ कोण आहेत ही व्याख्या ठरवणारे सरकारमधले, की हा परफॉर्मन्स नाही आहे? कशाचा परफॉर्मन्स नाही आहे, कशाचा परफॉर्मन्स आहे? अरे हे लिटरेचर इव्होक करतं, हे इव्होकेशन आहे, इथे आर्ट ऑफ इव्होकेशन. इव्होकच झालं नाही तर सादर काय करणार आहात तुम्ही? सादरीकरण नंतर येतं, संहिता आधी येते. संहिता लेखक लिहितो, सादरीकरणं करणार नाही लिहत. लेखकांनी लिहिलेला शब्द मालिकांमध्ये वाटल्या जातात, स्क्रीन प्ले होऊन नटांच्या तोंडी दिले जातात, दिग्दर्शक नाही लिहत संहिता, नट नाही, अभिनेते नाही लिहत, तंत्रज्ञ नाही लिहत, कोण लिहत? ज्या संहितेवरती तुमची उपजीविका आहे ती कला तुम्ही त्या म्हाडाच्या तुमच्या कोट्यातून बाहेर काढता, आणि त्या कलेवर ज्यांची उपजीविका आहे त्यांच्यापुरता तो राखीव करता. किती प्रचंड अज्ञानमूलक असा सगळा हा व्यवहार आहे. कोण आहेत हे असा निर्णय सांगणारे, देणारे, जाहीर करणारे? शासन आहे, प्रशासन आहे, प्रशासकीय अधिकारी आहेत, की कोणी तज्ज्ञ आहेत त्यांना हा सल्ला दिलेले? कळू देत ना आम्हाला. त्यांची नावं कळू दे, त्यांच्या पात्रता कळू दे, विद्वत्ता कळू दे, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची संधी द्या ना आम्हाला. विद्वान असतील ते तर त्यांच्याकडून समजून घेऊ आम्ही की का नाही आहे लेखन ही कला, साहित्य का नाही आहे कला, शब्द साध्य शब्दाधारित असं असलेली ही का नाही आहे सादरीकरणात्मक कला? एका नव्या वादळात तोंड फोडलेलं आहे सांस्कृतिक संचालनालयाने. आणि हा फार तात्विक, सैद्धांतिक, मूल्यात्मक, कलेच्या पातळीवरचा, समीक्षेच्या पातळीवरचा वाद आहे. शासनाच्या नाही, तज्ज्ञांच्या पातळीवरचा आहे हा, अभ्यासकांचा आहे हा. प्रशासन, शासन, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाही आहे एक क्षेत्र ठरवण्याचं, कोणती कला काय आहे आणि कोणती कला काय नाही. कोणा तज्ज्ञांनी तुम्हाला हे सांगितलं हे जरा कळू देत आम्हाला, जाणून घ्यायचं आम्हाला. हे आमचं अज्ञानी दूर करू ना. आम्ही घोर अज्ञानाच्या अंधकारामध्ये जर चाचपडत असू अजूनही, तर कृपया आम्हाला त्यांच्याकडून मार्ग सापडेल नवा, आमचं आकलन दुरुस्त करून घेऊ. आम्हाला पटलं आम्ही तर, पण पटवून तर द्या आम्हाला, भेट तर घालून द्या त्यांची, संधी तर द्या आम्हाला त्यांच्याकडून जाणून घेण्याची. का तुम्ही वगळला लेखकाला त्या वर्गवारीतून? घ्या त्याला परत, त्याला नको आहे म्हाडाची घरं, मग द्या त्याच्यासाठी नवी वर्गवारी. नियम हे शासन करण्यासाठी आहेत का काही वर्गांना, काही घटांना, समाजाच्या काही घटकांना, की त्यांना नियमात सामावून घेण्यासाठी आहेत? नवीन नियम करा. सरकार नियम करण्यासाठीच आहे, कायदा करण्यासाठीच आहे, त्याचसाठी निवडून दिलं असतं आम्ही तुम्हाला. वगळण्यासाठी नाही दिलेलं विशिष्ट घटकांना, त्यांच्यासाठीसुद्धा काही करण्यासाठी दिलेलं आहे. हा, या निर्णयासोबत जर तुम्ही असं म्हटलं असतं की हा सादरीकरणात्मक याच्यात येत नाही आहे,
आमच्या दृष्टीने. म्हणून त्याच्यासाठी ही वेगळी वर्गवारी आणि ही वेगळी टक्केवारी. आम्ही काहीच म्हटलं नसतं ना, मान्य केलं असतं, मूळ गोष्टीवर वाद घातला असता. पण तुम्ही त्याच्यासाठी काय आहे हे तर स्पष्ट करा. आणि आधीच्या लेखकांना जी मिळालेली आहेत ती कशातून मिळाली, का मिळाली, त्या लोकांना कळत नव्हतं का ही सादरीकरणात्मक कला आहे की नाही आहे. आता नवीन आलेल्या लोकांना फक्त कळत आहे हे निर्णय घेणाऱ्यांना असे किती अनंत प्रश्न उपस्थित करत आहे अशा निर्णयांमधून. त्याच्याकडे एकदा तेव्हा या अशा निर्णयाची निराधार अशा पुनर्तपासणी करावी सांस्कृतिक संचालन न्यायालयाने, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी, आणि वगळल्या गेलेल्या घटकांचा समावेश कसा करता येईल हे जरा आम्हाला सांगावं, हे बघावं, तसे निर्णय घ्यावे. आणि असे वाद होतील असे निर्णय कृपया टाळावे अशी आमची विनंती आहे. धन्यवाद.